फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्यासाठी तुला महर्षी द्रोणाचार्यासारखा गुरु लाभायला हवा. गुरु द्रोणाचार्य कुठे भेटतील मला? हस्तिनापुरी. कर्णाला प्रथम गुरुदेव कृपाचार्यांच्या गुरुकुलात दाखल कर. जेव्हा अस्त्र शस्त्र विद्येचे न भूतो न भविष्यति असे प्रदर्शन करेल तेव्हा चारही दिशांवरून एकच आवाज उमेल. राजनीतीची चवही न चाखलेल्या कर्णाला माहित नाही दुर्योधना, तोंडाशी आलेला घास खालीही पडू शकतो. काय म्हणायचं तुम्हाला मामाश्री? कर्ण मनोराज्य रचतोय. पण कर्ण मनोराज्य रचण्याच्या योग्यतेचाच आहे मामाश्री. रंगसभेत आपणच सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरणार असंच गृहीत धरलंय त्यानं. परंतु कर्ण सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे मामाश्री. हे रंगसभेत प्रवेश केल्यानंतर सिद्ध होईल वाचेरा. असला डाव रचलाय तुम्ही मामाश्री. जीतम मया, जीतम मया. मामाश्री. भाचेराव, यावेळी मी गुरुवर्य द्रोणाचार्यांच्या बरोबर द्यूत खेळलोय. काय म्हणायचं तुम्हाला गांधार नरेश? मला काय म्हणायचंय हे तुमच्या लक्षात आलंय आचार्य. रंगसभेत कर्ण आणि अर्जुन यांची भेट झाली तर कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे ते साऱ्यांनाच कळेल. परंतु कर्ण जर रंगसभेत भागच घेऊ शकला नाही तर सारं विश्व म्हणेल द्रोणाचार्य शिष्य अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. काय केलं तुम्ही हे मामाश्री? तुझ्याच हिताचं केलंय. अर्जुनासमोर कर्णाचं येणं हे माझ्या हिताचं आहे ना? कर्ण अर्जुनासमोर येणार भाचेराव, येणार. तो कसा येईल? स्वतः आचार्य कर्णाच्या रंगसभेत येणार प्रतिबंध घालतील. काय केलं तुम्ही मामाश्री? काय कर्णाच्या मनातले निद्रिस्त निखारे फुलवण्यासाठी. लक्षात ठेव दुर्योधना, कर्णाला जेवढा विरोध होईल, कर्णाची जेवढी हेटाळणी होईल, कर्णाचा जेवढा अपमान होईल, तेवढाच कर्णाच्या मनातला निद्रिस्त ज्वालामुखी धगधगू लागेल आणि ही धगधग सुद्धा पांडवांना जळून खाक करेल. धन्य मामाश्री, धन्य.
जीतम मया, जीतम मया। आई अजून जागीच? तू तरी अजून कुठे निजलेस बाळा, आणि तुझी वहिनी सुद्धा अजून जागीच आहे। आपण सगळे सूर्य उगवण्याची वाट बघतोय, कारण उद्या एक सूत पुत्र आपल्या अस्त्रशस्त्र विद्येच्या जोरावर सर्व प्रस्थापितांचे डोळे दिपवून टाकणार आहे। त्याच्या यशात पराक्रमात आपल्या सगळ्यांचाच उद्धार दडलेला आहे। कर्णाचा केवळ एक टणत्कार आपणा सर्वांचे आतापर्यंत झालेले अपमान भरून काढणार आहे। कर्णाच्या अस्त्रशस्त्र विद्येमुळे आपल्याकडे तुच्छतेने पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलणार आहे। किती छान बोलतेस तू, कोणी शिकवलं? तुझ्या कर्ण दादाने शिकवले। दात झोप नाही नयेत कर्ण? दात अस्वस्थता माझ्या मनामध्ये एका लहान मुलाप्रमाणे विट्टी दांडू खेळती है। हा तुझा तात देखील आज अस्वस्थ आहे कर्ण, तुझ्या आधी रंगसभेत जाऊन पोहोचला देखील आहे। कारण माझ्या मनाची अस्वस्थता विट्टी दांडू न खेळता रथाच्या बेलगाम घोड्याप्रमाणे चौफेर उधळली आहे। महाराज धृतराष्ट्रांच्या आज्ञेने रंगसभा विक्रमी वेळेत उभारण्यात आली आहे। यावरूनच लक्षात घे कर्णा, महाराज धृतराष्ट्र कौरव पांडवांची अध्ययनातील प्रगती पाहण्यास किती उत्सुक आहेत ते। तात मी सुद्धा सर्वश्रेष्ठ बनण्याचे माझे स्वप्न साकारण्यासाठी तितकाच उत्सुक आहे। केव्हा एकदा रंगसभेत पाऊल ठेवतोय असं मला झालंय तात। पण ही रात्र माझ्या आणि रंगसभेमधील फार मोठा अडसर वाटतेय मला। मला असं वाटतंय की माझी अवहेलना, माझा अपमान करणाऱ्यांमध्ये ही रात्र सुद्धा सामील आहे। ही रात्र माझा अंत पाहती येतात। ही रात्र आणि हा समय दोघेही माझ्या विरोधात आहेत, माझा विरोध करतायत आणि पक्षपात करत अर्जुनाला सहाय्य करतायत। बस करणा बस। अरे तुझ्या भावना जेव्हा अविचारी वळण घेतात ना तेव्हा माझं मन धास्तावत रे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव करणा, जी माणसं विशाल मनाची नसतात ना ती कधीही सर्वश्रेष्ठ होत नाहीत। तुला सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल तर तुझं मन लख सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ असायला हवं। ढगाळलेल्या आकाशाप्रमाणे ढगाळलेलं किंवा गढूळलेलं असतं कामा नये। करणा तुला वारंवार मी सांगत आलोय आणि आज देखील सांगतोय, मन पूर्वग्रह दूषित होऊ देऊ नकोस रे। अरे पितामह भीष्मांसारखे जे मोठ्या मनाचे आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे असतात ते कधीही पूर्वग्रह करून घेत नाही। पण तात जे लोक माझं कर्तृत्व जाणून सुद्धा सूतपुत्र म्हणून माझा अपमान करतात ते कोत्या मनाचे असतात रे। तुला सूर्याचा आदर्श ठेवायचा आहे करणा, काजव्यांचा नाही। तू असामान्य आहेस, सामान्यांच्या पातळीवर नाहीस। माझं एक ऐकशील करणा, उद्या स्वच्छ मनाने रंगसभेत प्रवेश कर, विजय तुझाच असेल।